तालुक्यामध्ये बिनविरोध ग्रामपंचायतीचे फॅड आल्यानंतर अनेक ग्रामपंचायतींनी आमची ग्रामपंचायत बिनविरोध झाली असे सांगितले, पण वास्तविक पाहता परिस्थिती फार वेगळी असून या ग्रामपंचायतीमध्ये तरुणांना विचारात न घेता सेटलमेंटचे राजकारण सुरू असल्याची चर्चा आहे। त्यामुळे दुखावलेला तरुण वर्ग निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत असल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात आहे। तालुक्यामध्ये 88 ग्रामपंचायतींची रणधुमाळी जोरात सुरू असून काही झाले तरी ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी गावच्या पुढाऱ्यांकडून साम दाम दंडभेद आणि गनिमीकावा या सगळ्या गोष्टींचा वापर करण्यात येत आहे। अनेक गावांमध्ये गनिमीकाव्याचा वापर करून गावातील 5-10 ठराविक गाव पुढाऱ्यांच्या हॉटेलमध्ये बैठका पार पडत आहेत। सुपा निघोज टाकळी डोकेश्वर या गावांमध्ये ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात येत असल्याची घोषणा गावच्या पुढाऱ्यांनी केली। यामध्ये गावातील तरुणांना तसेच सुज्ञ लोकांना कुठेही विचारात घेण्यात आले नाही, त्यामुळे तरुण वर्ग खडबडून जागा झाला। तालुक्यामध्ये सुपा निघोज व टाकळी डोकेश्वर या ग्रामपंचायती मोठ्या आहेत, त्यामुळे या ग्रामपंचायतीकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून आहे। या ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी तालुक्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी प्रयत्न केले असून त्यातून अजूनपर्यंत तरी काही साध्य झाले नाही। सुपा निघोज आणि टाकळी डोकेश्वर महामार्गालगतची गावे असून या गावांचे उत्पन्न आणि मिळणारा महसूल इतर गावांच्या तुलनेत खूप मोठा आहे। या निवडणूक प्रक्रियेत सहभागी न केलेले कार्यकर्ते कोणाला सहाय्य करणार आणि लढती दुरंगी होणार की तिरंगी होणार हे येणाऱ्या काळात दिसून येईलच। ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर। अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।